एका महिलेने मोबाईल ॲपवरून किराणा सामानाची ऑर्डर दिली होती. सुमित सिंग नावाच्या डिलेव्हरी बॉयला ही ऑर्डर देण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. महिलेच्या घरी तो पोहोचला तेव्हा ती घरी एकटी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आणि पुढे काय प्रकार घडला पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. अक्षरशः घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीत राहणाऱ्या एका मुलीने अंडी आणि ब्रेडची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. डिलेव्हरी बॉय सुमित फ्लॅटवर पोहोचला तेव्हा मुलगी एकटीच होती. मित्रांनो, घटना नीट पहा, ती घरी एकटी होती आणि पीडित महिले पोलीस तक्रारीत सांगितले की एकटं पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याला तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. त्याच दिवशी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केली होती आणि रविवारी आरोपी ग्रेटर नोएडातील एका निवासी भागात होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता तो हवालदार भरत सिंगच्या अधिकृत पिस्तूल हिसकावून पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर बिस्रक पोलीस आणि स्वॅट टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने सेक्टर 3 आणि परिसरात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यात आला. त्यावेळी पोलिसाचे पथक त्याच्याजवळ गेले असता त्याने गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.